शिवनेरी क्रेडिट सौहार्द संघाची वार्षिक सभा उत्साहाने बेडकीहाळेतील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र डोमणे यांनी स्थापन केलेल्या शिवनेरी क्रेडिट सौहार्द सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शिवतारा संघाच्या चौकात शुक्रवार तारीख 20 रोजी झाली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब उपाध्ये, सुनील नारे, PKPSचे उपाध्यक्ष मलगौडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब केस्ते, PKPSचे संचालक अशोक अर्गे, प्रकाश आंबी, पांडुरंग पाटील उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, ताराराणी यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून दीप प्रज्वलन करण्यात आले, तर स्वागत व प्रास्ताविक संस्थापक आरजी डोमणे यांनी केले व शिवनेरी क्रेडिट सौहार्द संघाच्या एकंदरीत प्रगतीबद्दल तसेच वाटचालीबद्दल सांगितले. सर्वसामान्य लोकांच्या मधून ज्या कुणाला नको आहे असे सर्व सभासद या ठिकाणी आम्ही करून घेतले आणि त्या सर्व सभासदांच्या मधून ही आमची संस्था आम्ही चालली आहे. सांगायचं तात्पर्य एवढं की तळागाळातल्या लोकांना मदत करायची, आर्थिक मदत करायची, इथल्या शेतकऱ्यांना मदत करायची या उद्देशाने ही सर्व समाजाभिमुख सर्व सभासदांना या ठिकाणी एकत्रित करून सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित करून ही संस्था आम्ही चालू केलेली आहे. सांगायचं तात्पर्य एवढं की बहुजन समाज या संस्थेमध्ये आहेत आणि त्या समाजाने ही चालवलेली संस्था आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने समाज आज ही संस्था 27 वर्षे मोठ्या दिमागाने आपल्या स्वतःच्या बिल्डिंगमध्ये अस्तित्वात आहे. या संस्थेची आज जवळजवळ 13 कोटीच्या या आर्थिक वर्षामध्ये 13 कोटीच्या ठेवी आहेत आणि 17 कोटीचा भाग एकूण निधी आहे. सांगताना मला आनंद वाटतोय या शिवनेरीची या वर्षीची घोडदौड आहे. जवळजवळ 45,09,000 इतका नफा चालू वर्षामध्ये या संस्थेने झालेला आहे आणि याचं कारण असं हा नफा होत असताना यात महत्वाची भूमिका जर कोण बजावली असेल तर आमच्या कर्जदार सभासदांनी आणि ठेवीदार सभासदांनीच बजावले हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतोय आणि त्याचा गौरवही वाटतोय. तर बंधूंनो, ही 27वी वार्षिक सरस्वती सभा या ठिकाणी आयोजित करत असताना गेल्या वर्षी आम्ही तुमच्या समोर एक मुद्दा ठेवला होता की आमच्या संस्थेच्या सभासदांसाठी मरणोत्तर सहाय्य निधी निर्माण करायचा, फंड निर्माण करायचा, त्याप्रमाणे आम्ही ते काम केलेलं आहे आणि चालू वर्षाच्या अहवालमध्ये त्याची तरतूद केलेली आहे. जवळ तो अहवाल तुम्हा सर्वांच्या पर्यंत तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिवनेरी क्रेडिट सौहार्द सहकारी संघाची 26वी वार्षिक सभा, संघास 45 लाखांवर नफा. शिवनेरी क्रेडिट सौहार्द संघाचे वार्षिक अहवाल वाचन करताना संघाचे अध्यक्ष बाबूराव नारे म्हणाले, संघाचे 1,196 सभासद असून भाग भांडवल 12,66,000 आहे, तर निधी 2,33,53,000 आहे. ठेवी 13,46,61,000 असून खेळते भांडवल 17,39,23,000 असून 6,61,13,000 गुंतवणूक करण्यात आली आहे, तर 9,75,48,304 कर्ज वितरित करण्यात आले आहे, तर संघास 45,09,826 निव्वळ लाभ झाला आहे, तर वार्षिक उलाढाल 54,92,34,684 झाली आहे, तर 15% प्रमाणे लाभांश देण्यात येणार आहे. आपले आभार मानायला माझ्याकडे शब्द अपुरे पडतात. त्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. हेच प्रेम ध्यास जिवाळा या भावना कायम राहावे हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना करून 2023-24 सालाचा अहवाल आपल्या समोर सादर करीत आहे. भाग भांडवल अहवाल सालाखेर पावती झालेले शेअर भांडवल 12,66,560 इतके आहे. निधी अहवाल सर्व निधी मिळून 2,33,53,476 असून ते मागील वर्षाच्या 45,50,418 वाढ झाला आहे. ठेवी अहवाल सालामध्ये ठेवीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून वर्षा अखेरीस 13,46,61,587 एवढ्या असून
मागील सालापेक्षा 2,18,65,763 ने वाढ झाला आहे हे नमूद करताना आम्हाला अभिमान वाटतो. ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक व नफा विभागणी पत्रकाचे वाचन व्यवस्थापक संजय बालिंगे यांनी केले.